आली आली भाग्य लक्ष्मी। तिच्या गाण्याचा त्रास होतो म्हणालो होतो, त्या क्षणी मीच त्रासलेला होतो, म्हणून मला हिच्या सुरेल गाण्याचा त्रास झाला असावा। तर छान गाते संजय बेटा। डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की या पट्ट्या काढल्यावर तुझा चेहरा बदललेला असेल, मग तू असं समज की या नव्या चेहऱ्यासोबत तुझं नवीन आयुष्य मिळणार आहे, नवा जन्मच जणू। त्यामुळे मग नवीन उमेदीने या आयुष्याला सुरुवात कर। सकाळी सकाळी शेण हे नक्कीच त्या काळच्या राजूचं काम असणार, आता त्याला नाही सोडणार। राजू कुठे आहे, कुठे आहे, दाखवा ना, दाखवा बघा। हा मुलगा इथे, पण मग निघायचं। आणि पुन्हा जर का माझ्या मुलावर असे आरोप केले ना, तर मी विसरून जाईन की तुम्ही या सोसायटीचे सेक्रेटरी आहात। चला निघा, निघा माझ्या घरातून। अहो तुमच्या दारात हे शेण पडलं होतं ते मी उचलून बाहेर नेत होतो, आणि तुम्ही सोडा हो। मला कळत नाही का मी या सोसायटीचा सेक्रेटरी आहे ना, हे तुम्हाला भगवत नाही, आणि म्हणून तुम्ही मला मनस्ताप देताय, माझ्यावर चढताय। बघून घेईन तुम्हाला कुणाचं करायला जाओ बरं, आता तोंड माझंच खरं। कोणी कितीही छान गात असलं आणि आपली मनस्थिती ठीक नसेल किंवा आपण वेगळ्याच विचारात असू, तर गाणं नकोसं होतं। म्हणजे कोणताही आवाज नकोसाच वाटतो, शांतता हवी असते। एनिवे तुम्ही छान गाता, तुम्हाला हवं तेव्हा आणि हवं तिथे का, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये। हा अमर वैद्य कामाचा माणूस आहे, त्याला आपल्या हाताशी घेतलं पाहिजे। काय हो, पण तो सहजासहजी आपल्या हाती लागणार नाही। आहे एक मार्ग आहे, म्हणजे बघ आपण काय करायचं, खरं सांगायचं म्हटलं ना तर सैन्यातलं जावं आम्हाला करायचंच नव्हतं। आम्ही ऐकलंय त्याने अफरातफर केली। हो जास्तच पैसा जमा करून ठेवला असणार ना। उठा उठा, चालायला लागा। हो आम्हाला जी माहिती मिळाली, तुम्हाला मिळालेली माहिती चुकीची आणि अपुरी आहे। मी अजूनही मिलिटरीत आहे, तेव्हा निघायला लागा। हॅलो, अगं माझी अंगठी कालपासून सापडत नाहीये मला। कालपासून? हो। आणि तुम्हाला आता सांगतेय? अगं माझ्याही लक्षात नाही आलं, अगं माझ्या बोठात नाहीये ती। आई थांब जरा, नीट आठवती अंगठी कुठे ठेवली होतीस तू? काय ग, घरात कोणी आलं तर नव्हतं? आई राजू आणि भैरवी आले होते। देव बाप्पा, लोकांच्या घरात जातो आणि चोऱ्या करतो, चोरी करणं हे वाईट आहे ना? बाबा म्हणतात चोरी करणं हे चांगलं असतं, पण मी बाबांचं ऐकलं नाही तर ते मला मारतात, मला उपाशी ठेवतात, म्हणून मी चोऱ्या करतो। शिक्षा द्यायची तर पहिले माझ्या बाबांना दे। आली आली भाग्यलक्ष्मी।